अमरावती शहरात 31 जुलैच्या सकाळी महाविद्यालयात जाणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर एकाने सत्तूरने जीवघेणा हल्ला केला होता. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. यासोबतच आता अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. अमरावती लोकसभेचे खासदार बळवंत वानखडे यांची सुद्धा प्रतिक्रिया समोर येत आहे. आरोपींविरुद्ध कडक कारवाई करा अशा सूचना शहर पोलिसांना खासदार बळवंत वानखडे यांनी केली. मुलीवर जो प्राणघातक हल्ला झाला तो निश्चितच निषेधार्ह आहे. यानिमित्तानं वारंवार महिला असतील किंवा युवती असतील ह्या महाराष्ट्रात कुठेही सुरक्षित नाही हे अधोरेखित झालेलं आहे. कारण वारंवार महिला असतील, युवती असतील, मुली असतील यांच्यावर नेहमी असे प्राणघातक हल्ले चालूच आहेत. एकीकडे लाडली बहीण, एकीकडे महिलांसाठी कायदे असे अनेक करत असताना फक्त आणि फक्त कागदावरच राहतात की नाही याची यानिमित्तानं शंका येऊ लागली. म्हणून आज जो त्या बालिकेवर हल्ला झाला तो जो हल्लेखोर आहे त्या यापूर्वी त्यांनी त्या मुलीची शिळखानी काढली होती. पण पोलीस प्रशासन असं काही झाल्यानंतरच लक्ष देते आणि अगोदर काही रिपोर्ट वगैरे काही असला तर त्याच्यावर फारसं गांभीर्यानं लक्ष देत नाही. पोलीस स्टेशननेसुद्धा पोलिसांनीसुद्धा या गोष्टीकडे लक्ष ठेवलं पाहिजे आणि ज्या ज्या वेळेस कोणी महिलांच्या विषयी किंवा युवतींच्या विषयी अशा पद्धतीनं रिपोर्ट आले तर त्याची दखल घेतली गेली पाहिजे. आज तो आरोपी पकडलेला आहे. मी CP साहेबांसोबत बोललो, त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी सूचनासुद्धा केलेली आहे.